नामदेव महाराजांचं जे राहतं घर होतं त्या ठिकाणी राष्ट्रपती महाराष्ट्रात असताना आणि पंजाब मध्ये असतानाचा हा फोटो. सर्वांचं स्वागत आहे परत एका नवीन व्हिडिओमध्ये. आपण सध्या आलेलो आहे नरसिंह नामदेव या ठिकाणी. मागच्या साईडला माझ्या बघू शकता आपण मंदिर आहे श्री संत नामदेव महाराज यांचं. आणि या ठिकाणी यांचं जन्मस्थान आहे नरसिंह नामदेव. आणि त्या ठिकाणी आपण आलेलो आहे मंदिराचे व्हिजिट करू, तसेच त्यांचं जन्मस्थळ जे आहे ते पण या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. ही आहे नदी, पण सध्याच्या स्थितीमध्ये या ठिकाणी पाणी नाही. आणि या साईडला आहे मंदिर. बरेच भाविक या ठिकाणी अस्थि विसर्जनासाठी पण येत असतात असं महाराजांनी या ठिकाणी सांगितलं. या ठिकाणी बऱ्याचशा अशा दुकानं आपल्याला पाहण्यासाठी भेटतात. आणि इकडे मंदिर आहे मोठं. या ठिकाणी आपण आलोय आता नामदेव महाराजांचं जे राहतं घर होतं त्या ठिकाणी. आणि ते घर कशा पद्धतीने होतं ते आपण आता या ठिकाणी आतमध्ये जाऊन बघूया. या ठिकाणी आपण आलेलो आहे श्री संत नामदेव महाराजांच्या जे राहतं घर होतं त्या ठिकाणी. आणि याच ठिकाणी ते राहायचे. या ठिकाणी बरेचसे त्यांची माहिती दिलेली आहे, जे की पंजाबमध्ये त्यांनी केलेलं कार्य थोडक्यामध्ये सांगितलेलं आहे. पंजाबमध्ये जाऊन बरेचसे ग्रंथ साहेबसाठी त्यांनी बरेचसे लिखाण केलेलं आहे. या ठिकाणी बरीचशी माहिती त्यांनी चित्राच्या स्वरूपात दिलेली आहे. भाषा तिकडची आहे त्यामुळे आपल्याला समजत नाही, आपण विचारूया त्यांना. या ठिकाणी हे जे फोटो पाहतोय आपण ते संत नामदेव महाराजांचाच आहे. आणि इकडच्या साईडला आपल्या इथं अस्थानीचा फोटो आहे, तोच फोटो तिकडं पंजाब मध्ये गेल्यानंतर त्यांचा झालेला रूपातला फोटो आहे. छोटा सा आपके इस मतलब कैसा ये हुआ बाबा? नामदेव जी का जन्म स्थान है. हाँ सही है, यहाँ पर नामदेव जी पैदा हुए थे. बराबर है, ठीक है. नहीं इसका नाम था पहले नरसिंह बामनी. नरसिंह बामनी हाँ, जदों ज्ञानी जल सिंह राष्ट्रपति आया बनाया उदो ए नाम रखा गया नरसिंह नामदेव. ओके. तो इन्होंने ब्रह्मलीन होए ने जाके घुमाना पिंड पंजाब च जिला गुरदासपुर. ओके. इन्ना कि मैनू आता बाकी गुरुद्वारे पुछो जाके. अच्छा ओके ओके. तर जशी जमल त्या पद्धतीनं माहिती सांगितलेली आहे, पण आपल्याला माहिती आहे की यांचं गुरुसाहेब जो ग्रंथ आहे त्यामध्ये संत नामदेवांचं बऱ्यापैकी माहिती आणि बरेचसं काही लिखाण या ठिकाणी यांनी संत नामदेवांनी केलेलं आहे. त्यामुळं हे बरेचसे पंजाबमधून जे शीख बांधव आहेत ते या ठिकाणी येत असतात.
चला तर आपण आता बघूया गुरुद्वारा त्या ठिकाणची थोडक्यात माहिती घेऊया. या ठिकाणी बऱ्याचसे गप्पा मारल्या यांच्यासोबत आणि यांनी आपल्याला चहा ऑफर केली दोघांना पण आणि बऱ्याचशी माहिती चांगली अशी सांगितलेली आहे. बोलते राहू आप. या ठिकाणी 500 मीटरच्या अंतरावर आपण मागच्या साईडला पाहिलं की मंदिर होतं नरसीचं. हा हायवे रस्ता आहे नरसीसाठी जाणारा आणि जवळच हा गुरुद्वारा आहे. आपण या गुरुद्वाराची पण थोडक्यात माहिती घेऊ. या ठिकाणी पाय घेऊन आतमध्ये जायचा. या साईडला म्युझियम आहे ते बघूया. नामदेव महाराजांचं महाराष्ट्रात असताना आणि पंजाबमध्ये असतानाचा हा फोटो. तिथे गेल्यानंतर त्यांच्या याच्यात झालेला परिवर्तन. या ठिकाणी विविध फोटोज मार्फत नामदेव महाराजांचं झालेलं थोडक्यात माहिती दिलेली आहे. बाबा शेख फरीदजी, भगत परिणामजी, भगत. आपण पाहिलंच मागच्या साईडला जे गुरुद्वारा आहे या ठिकाणची माहिती पण घेतलेली आहे. आणि हे जे दिसतंय आपल्याला नवीन कन्स्ट्रक्शन, हे कन्स्ट्रक्शन चालू आहे. इथं पहिले छोटं आहे त्यामुळे या साईडला मोठं तयार करत आहेत गुरुद्वारा. परंतु याचं काम आणखी कम्प्लीट झालेलं नाही आहे. आणि ज्यावेळेस कम्प्लीट होईल त्यावेळेस इकडचं सगळं शिफ्टिंग या साईडला करणार आहे. चला तर मग आपण हा व्हिडिओ आपण इथे संपूया. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.